राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील हे नेमकं या सगळ्या घडामोडींवर त्यांनी काय मत व्यक्त केलंय, काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। विरोध काही गोष्टी जर होत असतील आणि मुद्दामून जातीय तणाव वाढवण्याचा प्रयत्न काही लोकांना करायचा असेल तर त्याविषयी आणि मला माहिती आहे त्यांची किती ताकद आहे काय आहे, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हे जास्त योग्य। आपण गृहमंत्री होता, त्याचबरोबर कोल्हापूरचे पालक मुंबईचे पालकमंत्री देखील होतात, अशा प्रकारची परिस्थिती केव्हा निर्माण केली जाते आणि याच्या पाठीमध्ये उद्देश हेतू काय असतो असं साधारण तुम्ही पाहिलेला आहे? सर्व प्रकार प्रयत्न सरकार उलथवण्याचे थांबल्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये दंगे धोपे जातीय तेढ आणि धार्मिक भावना ना अधिक टोकाची। जयंत पाटील यांची प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत, मात्र आता एक ताजी अपडेट येते ती म्हणजे गृहमंत्री दुपारी 1 वाजता मीडियाशी संवाद साधणार आहेत। मीडियाशी संवाद साधून कायदा सुव्यवस्थेबाबत ते बोलणार आहेत। गृहमंत्र्यांची आता मुंबईकडे ते रवाना झालेले आहेत। राणा आणि शिवसेना संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता गृहमंत्री 1 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत, मीडियाशी संवाद साधणार आहेत। या सगळ्या घडामोडींवर ते भाष्य करतील, नेमकं ते काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। काही वेळापूर्वीच रश्मीने आपल्याला जी अपडेट दिली होती त्यानुसार मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये अगोदरच चर्चा झालेली आहे, त्यामुळे गृहमंत्री 1 वाजता नेमकं काय बोलणार ते पाहणं महत्त्वाचं असेल। या घडीची मोठी अपडेट आपण पाहताय साम टीव्हीवर। गृहमंत्री दुपारी 1 वाजता मीडियाशी संवाद साधणार आहेत। कायदा सुव्यवस्थेबाबत गृहमंत्री नेमकं काय बोलणार, राणा यांच्या अटकेबाबत किंवा कारवाईबाबत काही भाष्य करणार का, या सगळ्यावर 1 वाजता पडदा पडणार आहे। नेमकी काय राज्य सरकारची या सगळ्यात भूमिका आहे ते पाहणं महत्त्वाचं असेल। चंद्रकांत पाटील बोलत आहेत, आपण थेट जाऊयात। राणा दाम्पत्यविरुद्ध शिवसेना असा संघर्ष मुंबईच्या रस्त्यांवर सुरू आहे। बांद्रा आणि खार परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। सकाळपासूनच या परिसरात हाय वोल्टेज ड्रामा, राजकीय ड्रामा सुरू आहे आणि या सगळ्यावर आता प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। एकीकडे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आपण हनुमान चालीसा पठण करणारच अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे, तर दुसरीकडे is willing to step out of her house and come here. We are the welcoming committee. You can see how excited we all are waiting for the person who wants to come uninvited, waiting for her to come here. त्यांच्या खासदार त्या प्रतिक्रिया देत होते। आपण खार या राणा दाम्पत्याच्या निवासस्थानी जी शिवसैनिक मंडळी जमलेली आहे त्यातच प्रियंका चतुर्वेदी सुद्धा उपस्थित आहेत। चंद्रकांत पाटील बोलत आहेत, आपण थेट जाऊयात। दरम्यान काही वेळापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया व्यक्त केली होती। संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते आपण ऐकूयात। केंद्रीय पोलीस बलाचा वापर करून आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर आम्हाला आमच्या रक्षणासाठी पोलिसांची गरज नाही, शिवसैनिक सक्षम आहे आणि शिवसैनिक हा सदैव मरायला आणि मारायला तयार असतो। सगळेच पॅरामीटर्स बदलत आहेत, त्यात सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून कायदा सुव्यवस्था हातात घेणं हा नवीन पॅरामीटर त्यांनी डेव्हलप केला। मग ते मोहित कंबोजच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न असेल 300-400 जणांच्या मॉबने, मग ते पोलखोल यात्रेच्या रथावर दगडफेक करण्यात आणि त्या दगडफेकीमध्ये सत्ताधारी पार्टीचे कार्यकर्ते पकडले गेले असा विषय असेल, किंवा आज जो ड्रामा चाललेला आहे अक्षरशः ड्रामा म्हटलं पाहिजे म्हणजे हाय व्होल्टेज ड्रामा की खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या बांद्र्याच्या घराबाहेर प्रचंड मोठ्या संख्येने शिवसैनिक गोळा झाले आहेत, त्यांनी बॅरिकेड तोडली। ज्या प्रकाराने हे सगळं चाललं आहे ते सामान्य माणसाला न कळणारच आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टी याचा निषेध व्यक्त करते, याची चिंता व्यक्त करते
की सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी सगळे नेते जाऊन बसले त्या राणांच्या घरासमोर कसे बाहेर पडता बघू. अरे पोलिसांचं काम आहे बाबा, तुमचं काम नाही आहे. समजा मातोश्रीवर तर येणार असेल तर मातोश्रीच्या प्रमुखाने कंप्लेंट द्यायची असते की माझ्या घरावर येत आहेत, जरा मला प्रोटेक्शन द्या. हल्ला झाला आणि मॉब लिंचिंगचा प्रयत्न झाला माझ्यावर असं त्यांनी आरोप केला आहे. मला याची काही माहिती नाही. आता आजची आपण पाहतो की कुठंतरी काहीतरी आज निर्धार राष्ट्रवादीच्या वतीने केला जाईल आणि विरोधकांनी ज्या प्रकारे पवार साहेबांना टार्गेट केलेलं होतं, राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट केलं होतं, त्याला उत्तर दिलं जाईल असं प्रकारचं बोललं जातं, काय सांगतात? गेले 55 ते 60 वर्ष जर एका माणसाचं नाव घेऊन हेडलाईन होत असेल तर त्या माणसाचं नाणं हे मार्केटमध्ये किती खपतं ह्याचंच एक उदाहरण आहे. आता दुसरा विषय जो आहे तो हनुमान चालीसाचा आहे. आता यातही विरोध करण्यासारखं काय? राणांनी राणापती पत्नीने समजा असं म्हटलं की आम्ही तुमच्या घरासमोर येऊन हनुमान चालीसा म्हणणार आहोत, तर तुम्ही त्यांना असं म्हटलं पाहिजे की समोर कशाला घराच्या आतमध्ये या, खुर्च्यांची व्यवस्था करा, प्रसादाची व्यवस्था करा. म्हणजे हनुमान चालीसा हे काय राक्षस चालीसा आहे का? ज्या मारुतीला आपण सगळेजणं एका अर्थाने शक्तीचं माध्यम म्हणून पाहतो त्याचं मारुती स्तोत्र असेल, हनुमान चालीसा असेल, म्हणणार असेल त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि ते स्वागत करायचं नसेल तर पोलिसांना सांगितलं पाहिजे. आपले कार्यकर्ते बोलावून त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था कशाने ताब्यात घेत आहे. आणि त्यामुळे सगळंच महाराष्ट्रातलं सर्वसामान्य माणसाला अनाकलनीय आहे. एका बाजूने सत्तेच्या माध्यमातून दादागिरी, सत्तेच्या माध्यमातून दडपशाही, आणि दुसऱ्या बाजूने केडर रस्त्यावर उतरायचं. त्यांचे नेते काय बोलतायत, त्याचे काय अर्थ होत आहेत. अमोल मिटकरी काल ब्राह्मण समाजावर बोलले, पण अमोल मिटकरींची काल क्लिप सापडली ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंवर बोलले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची नक्कल केली त्यांनी. म्हणजे तुम्हाला काल केलेली टीका आठवत नाही आणि मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. हे सगळंच मी निषेध करतो. मुळात नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघेही अपक्ष खासदार अपक्ष आमदार आहेत. त्यांनी पुकारलेलं हे आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाबद्दल ही जी टिप्पणी करायची किंवा तुम्ही कशाला अंगार ओढून घेत आहे त्यांचं स्वागत करा. पण म्हणा की या आपण मिळून हनुमान चालीसा म्हणून का तुमचा हनुमान चालीसाला विरोध आहे, मारुतीला विरोध आहे, हिंदू धर्माला विरोध आहे, भगव्या ध्वजाला विरोध आहे. आणि त्यामुळे राणांच्या आंदोलनाबद्दल भारतीय जनता पार्टीने सहभागी होणं आणि काय म्हणणं याची काय आवश्यकता नाही. आमचा पाठिंबा त्या आंदोलनाला असणं तर काही मुद्दाच येत नाही ना. ते त्यांनी पुकारलेलं आंदोलन आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की या देशामध्ये तर हनुमान चालीसा म्हणायला विरोध झाला का? आता तुमच्या घरासमोर त्यांनी करावं की स्वतःच्या घरासमोर करावं हा विषय आहे. त्यात एक खासदार आहे, एक आमदार आहे, त्यांच्याशी बोलून तुम्हाला त्यात काही निर्णय करतात. अरे बाबा मी तुझ्या घरी येतो, तुझ्या घरी पूजेची तयारी कर, आपण दोघे म्हणून हनुमान चालीसा म्हणू. माझं काय झालं? मोहित कंबोशी सकाळपासून 4 वेळा बोलणं झालं. मी त्याला म्हटलं की पुरेशी सुरक्षा वाढवा, हे सरकार काही तुला सुरक्षा व्यवस्था देणार नाही आणि अशा प्रकारचे भ्याड हल्ले ही परंपराच आहे यांची दादागिरीच्या साह्याने. कोल्हापुरात काय झालं? इतकी दडपशाही की एखाद्या कार्यकर्तीने तिच्या संपर्कातल्या काही लोकांना जेवण दिलं तर तिला आता घर सोडायला भाग पडतं एका महिलेला. हे यांचं कर्तृत्व आहे, यांचं मनगट आहे असं. हां, एका बावड्यातल्या कार्यकर्ता इस्त्रीचं दुकान चालवत होतं, दुकान खाली करायला लावलं. हे फार काळ नाही चालत. त्या दडपशाहीनंतरही कोल्हापुरात 78,000 मतं घेतली आहेत. नाही, मुळात महाविकास आघाडीच्या पोटात इतकी भीती आहे की काही झालं की त्यांना राष्ट्रपती राजवट होतं. आम्ही काही कोणी राष्ट्रपती राजवटी मागणीही केलेली नाही आहे. आम्ही काही वाया राज्यपाल राष्ट्रपतींना काही पत्र लिहिलेलं नाही. आम्ही काही पंतप्रधानांना विनंती केली नाही आहे. स्वतः मोदीजी हे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहे की अशा प्रकाराने फसवणूक करून का होईना निवडून आलेल्या सरकारवर, फसवणूक करून का होईना फॉर्म झालेल्या सरकारवर अशी कारवाई करेल असं मला वाटत नाही. राणाजी कशाला, सामान्य माणसालाही अधिकार आहे की त्याने राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी. पण आम्ही काही अशी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली नाही. त्याचा आढावा राज्यपालांनी घ्यायचा असतो.
तर आज भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटता राखून राज्यातली परिस्थिती ही राष्ट्रपती राजवट लागू हवी अशा परिस्थिती अशी आहे तर दरेकर म्हणतायत मग या सगळ्यातलं शिष्टमंडळ राज्यपालाला भेटल्यानंतर ज्या घटना घडत आहेत अकोल्याला घडली मग तिकडे पोलखोल यात्रेवर हल्ला झाला मोहित कंबोज आता परतवाडा आणि अचलपूरला झालेले दंगल या सगळ्या गोष्टी समोर आणून आपण असं म्हणणारच स्वाभाविकपणे ना की ह्या परिस्थितीचा राज्यपालाने अभ्यास करून योग्य तो रिपोर्ट राष्ट्रपतींना पाठवा. कोणाही नागरिकाची मागणी असेल तशी आमची असेल परंतु आमचा तो लावून धरण्याचा विषय नाही. घटना घडली की आपण त्यावर काही सोल्युशन मांडतो तर घटना काय घडली तर सगळ्या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले धिंडवडे फालुदा झालेला आहे सगळा. आता यावर कोणी सामान्य माणूस काय म्हणेल की बास झालं आहे ना राज्य चालू देत नाही. अरे 18-18 मंत्र्यांची तुमची यादी बाहेर पडते की जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेऊन 36-36 लाखाची बिलं करतात आणि वर सांगतात की मी ॲडमिट नव्हतो आई ॲडमिट होती मग आईला सरकारी रुग्णालयात दवा ॲडमिट तरी करा नाही तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून अतिशय प्रेम आपल्या आईवर आहे तर आपल्या खिशातून बिलं भरा. त्यामुळे सर्व स्तरावर महाराष्ट्राच्या परंपरेचे धुंडवडे उडालेले आहेत. यावर कोणी म्हणेल की राष्ट्रपती राजवट लावा पण राष्ट्रपती राजवट लावा म्हणून मोर्चे निघाले राष्ट्रपती राजवट लावा म्हणून धरणे झाले असं काही आम्ही करणार. तुम्ही काय चपात्या वाजता काय गृहमंत्री सांगतात कायदा सुव्यवस्था बिघडले काय चपात्या वाजता काय जमत नसेल तर राजीनामा द्या. शिवसेना बसलीच द्या गृहमंत्री बसवायला. मी वारंवार अशी मांडणी करतो पुन्हा करतो की भारतीय जनता पार्टी स्वतःच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारच्या चुकांपासून दूर ठेवणारी पार्टी नाही. त्यांची चौकशी करा त्यांच्यावर कारवाई करा. कोणाच्या मेहताचा तरी राजीनामा कुठे घेतला होता आम्ही. आमचा बघा कुठल्याही 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार असतो आणि त्या विस्तारात काही कमी होतात काही. मेहताना सुद्धा दोषी ठरवून राजीनामा घेतला नव्हता. हां बऱ्याच वेळेला आपण एक्सपान्शन करतो त्यावेळेला काही सिनियर मंडळीने म्हणतो की तुम्ही आता 3-4 वर्ष होतात आता नवीन माणसाचा चान्स आहे. भारतीय जनता पार्टीच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणाचाही राजीनामा घेण्याची वेळ आली नाही. जेलमध्ये जाण्याची ती वेळ बिलकुल आली. भाजपचे नेते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सगळ्या घडामोडींवर भाष्य केलेलं आहे.